वासुदेव हा श्री कृष्णाचा भक्त, हिंदू धर्मात वासुदेव शुभ मानला जातो। गळ्यात कवड्याची माळ, डोक्यावर मोरपीस लावलेली टोपी, अंगात अंगरखा आणि मुखात देवाची गीत गाताना वासुदेव हा पहाटे किंवा सकाळी गावामधून फिरताना दिसतो। आणि या वासुदेवाच्या जोडीत भाविक मोठ्या मनाने सूप धान्य दान करायचे, पण हल्लीच्या काळात या वासुदेवाची परंपरा लोप पावत झालेली दिसत असून वासुदेव पहाटे दिसावा यासाठी ग्रामीण भागातील नागरिक मागणी करीत असून या वासुदेवांना सहकार्य करण्याचे आवाहनही नागरिक करतायत। आता पाच चारच बंद केले, लोकांना जागृत वगैरे करून घ्यायचो, माया मौल्या सोप वगैरे हळदी कुंकू वगैरे घेऊन यायच्या। आता ते सगळं बुडत चाललेलं आहे आणि लोककला सुद्धा अजून सुद्धा कमी होत चाललेली आहे। पण हे कसं आहे, लोकांना असं वाटतंय भोंदू लोक पुष्कर येतात, त्यामुळं नाव बदनाम वासुदेवाचं होत चाललेलं आहे। पण असं लोकांनी विश्वास असला ठेवू नये भोंदू लोकांवरती, आणि खऱ्याला नाव आता बदनाम होत चाललेलं आहे। हीच आपली विनंती आहे। आणि आता इथनं एक पाठ लोककला अजून सुद्धा राहणार आहे, फक्त गाव गावकऱ्या लोकांनी फक्त सहकार्य करावे, कोणी हो हा कोण हिट बघावे आणि असहकार्य करा। त्यांनी परंपरा चालू ठेवण्याबद्दल, वासुदेवाची परंपरा साधू संतांपासून चालवली आहे, चालू आहे आणि ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासूनही चालू आहे। कारण ही परंपरा जे बहिर्जी नाईक होते ते हेरगिरी करण्यासाठी वासुदेवाच्या रूपानं गावोगावी फिरत असे, मोगलांचे जे छावण्या असेल किंवा मोगलांचं जे आक्रमण असेल त्या परिसरामध्ये बहिर्जी नाईक वासुदेवाच्या रूपानं जात होते। आणि अशी चालू राहिली पाहिजे का की वासुदेव पूर्वी काळापासून नाहीत, आतापासूनच नाहीये। वासुदेवांचं जे बी आहे नामन ते दारात गायलं ना तर लक्ष्मी आल्यासारखं असत। वासुदेव म्हणजे परंपराची रीत आहे। योगेश जाधव, स्टार महाराष्ट्र न्यूज, भोर।